संगमनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेलं अगस्ती मेडिकल अँड जनरल स्टोअर्स ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, जनरल, होमिओपॅथी, व्हेटरनरी, फूड प्रोडक्ट्स, इतर सर्व प्रकारची औषधं योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण अगस्ती मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, संगमनेर बसस्थानक काळा नंबर A26, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर शशी लांडगे. 82-75-27-93-13. संगमनेर तालुक्यातील मेंढवन गावात सुरू असलेली दारू बंद करावी या मागणीसाठी गावातील महिला संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये आल्या होत्या. अवैध दारू विक्रेत्यांमुळे गावातील महिलांना दारुड्यांकडून मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट संगमनेर तालुका पोलीस ठाणं गाठलं. मात्र भावनाशून्य असलेल्या संगमनेर तालुका पोलिसांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यानंतर या महिलांनी आपला मोर्चा संगमनेरच्या उत्पादन शुल्क कार्यालयात वळवला. मात्र त्या ठिकाणीही केवळ कारवाईचं थातूर मातूर आश्वासन कर्मचाऱ्यांनी दिलं. त्यामुळे या महिलांचं समाधान झालं नाही. त्यांनी थेट यशोधन कार्यालय गाठत हा त्रास कसा होतोय याचा पाढाच कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्यासमोर वाचला. त्यानंतर इंद्रजित थोरात यांनी तात्काळ दारू उत्पादन शुल्क आणि संगमनेर तालुका पोलिसांना खडे बोल सुनावले, तर कारवाई करण्याचं आश्वासन या दोनही प्रशासनानं दिलं आहे. मेंढवनवरून आलो सर आम्ही, तर आमची अशी मागणी आहे का आमच्या गावात दारू सुटली पाहिजे, दारू नसलीच पाहिजे, बंद झाली पाहिजे. लय सासुरात चालू आहे, तर माझी सुनबाई दारू मुलगा दारू पितो, तर सुनबाई आज 4 वर्ष झाली तशी निघून गेलेली. हे आम्हाला निर्णयच पाहिजे दारूचा, फार वैताग झाला सर, काय म्हणायचं, हे बंदच झाली पाहिजे, दारू नसलीच पाहिजे आमच्या गावात. पोलिसांना सांगितलं? सांगितलं आम्ही, त्यांना बी सांगितलं. काय म्हटले पोलीस? तर मग सरपंचाला थोडं बोलले, ते त्याला धमकी दिली, इथं काय आले असं तसं म्हणले ते. तर मग तिकडं गेलो, तिकडून आलो, मग तुमच्याकडे आलो आम्ही. मग एवढा निर्णय घ्या सर तुम्ही, लगेच वाटूच झालं पाहिजे आमच्या गावात. गावात 10वी आणि 12वीची पोरंही दारू पिऊ लागल्यामुळं संपूर्ण गावाची शांतता धोक्यात आली आहे. हे सांगताना या महिला वर्गांना अश्रू अनावर झाले. शूटिंग पोलीस म्हणी आमचं काम नाही, ज्याचं काम आहे त्याच्याकडे जा. तुम्ही कायसाठी आले म्हणी? ते सोमा डॉक्टर बोलायला गेले, सोमा डॉक्टरला म्हणे तुम्ही एक शब्द सुद्धा काढायचं नाही, आमचे तोंड बंद गेले. ते जे माणसं आम्हाला सपोर्ट करताय सर, त्यांना जर त्यांचे तोंड बंद केले मग आम्ही आम्हाला या दारू बंदीसाठी आम्हाला न्यायच पाहिजे सर. न्याय दिला तर हाय नाही, तर आम्ही जिथं जायचं तिथं जाऊ. आम्ही आमचा निर्णय घेणार, आम्ही उपोषणावर बसायचं, तरी बसू, पण आम्हाला न्याय लागतोय सर. दारू बंद, आमची गावातली दारू बंद व्हायलाच पाहिजे. आमच्या घरामध्ये इतकं तराशी सर, मी स्वतः मा मुलगा 12वी जातो, 13वी जातो, मा आत्मा इतकं कळतो, 200 रुपये रोज कमवून आणते सर, काहीच घरात राहत नाही हो. मा मिस्टर काय सुद्धा रुपये साथ देत नाही मला, मला याच्यापासून न्याय पाहिजे. नाही न्याय दिला तर मा मनाला जे येईन मला जिथं म्हणतील मी तिथं जायला तयार आहे सर. पर तुम्ही मला जिथं म्हणला तुम्ही जबाब द्यासान का, मी जबाब देईन, फक्त मला न्याय द्या. पर मा नवऱ्याला म्हणलं ना तुम्ही इथं हजर करा, मी त्याला इथं हजर करीन, पण मला याच्यापासून न्याय पाहिजे. हे लोकांनी जी मला वाट दाखवली, मी त्यांच्या समोर मी त्यांना सुद्धा काही धक्का लागला मी त्यांच्यासाठी उभी राहीन, पण मला याच्यापासून न्याय पाहिजे. हे पोलीस लोक जे बोलत यांचं काम आहे, हे आम्हाला म्हणतात तुम्ही कोण इथं आणि तुम्ही कशाबद्दल आले, यांना मी त्याला दाखवून द्यायला पाहिजे तुम्ही का नाही होती. हे महिला इथं आली होती मग या का यांनी का बरं आमचा साथ नाही दिला. यांना म्हणलं सर आम्ही इथं आलोय, आम्ही इथून गेल्यानंतर आमचे मालक आम्हाला मारत्या का कुठत्या, सासूरा जर केला जर कोणाला नाही घेतलं घरामध्ये याचं तुम्हाला आम्हाला काय, याचं साथ काय, तुमची संरक्षण काय. ते म्हणे त्यावेळेस तुम्हाला होईन दुःख, त्यावेळेस आमच्या गया, त्यावेळेस तिथवर जर आम्हाला एखाद्या मारून टाकलं ते कधी येणार आहे, येतील का ये. आमच्या घरामध्ये 2-3 वाजत सर आम्हाला झोपून देते नाही आमचे माणसं, मग आम्ही कवर काढायचंय, येतावर येतील का ये. तालुक्यामध्ये बेसुमार दारू विक्री सुरू आहे. याकडे पोलीस विभाग आणि दारू उत्पादन शुल्क विभाग केवळ आर्थिक तडजोड करत कानाडोळा करताय असा आरोप गावातील नागरिकांनी केलाय. ही दारू संपूर्णपणे बंद करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात अवैधरित्या दारू विक्री होत असल्यामुळे ही संपूर्ण दारू विक्री बंद करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.
बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।